नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कर्मा एज्युकेशन या आपल्या स्टडी चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण भारतीय अर्थव्यवस्था रमेश सिंग यांच्या पुस्तकाची सिरीज सुरू केली होती. त्याच्यामध्ये आपलं पहिलं लेक्चर झालेलं आहे. त्याच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण अर्थव्यवस्थेची शाखा बघितली होती. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण अर्थव्यवस्थेची संघटना बघतोय. तर पहिलं लेक्चर पण तुम्ही पहिले बघा, मग ह्या लेक्चरला कंटिन्यू करा, कारण की पहिलं लेक्चर पण खूप महत्त्वाचं आहे. तेच कंटिन्यू आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये करतोय. तर पहिल्या लेक्चरमध्ये काय बघितलं होतं ते तुम्हाला सर्वप्रथम सांगतो मी. तर अर्थव्यवस्थेची शाखा, तर कोणत्या कोणत्या अर्थव्यवस्थेच्या शाखा आहे त्याची आपण व्याख्या बघितली, परत अर्थव्यवस्थेची कार्यरत परिभाषा सुद्धा बघितली, अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था या दोघींमधील फरक बघितला, त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेचे केंद्र म्हणजे अर्थव्यवस्थेचा कोणत्या गोष्टींवर सर्वात जास्त फोकस आहे किंवा इतर सर्व काही केंद्राचा भाग बघितला आपण, परत अर्थव्यवस्थेमध्ये येणारे आव्हाने बघितले म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अडचणी येतात ते सुद्धा बघितलं, तो पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर आपण अर्थशास्त्राचे वितरण तंत्र मॉडेल बघितलं म्हणजे कोणत्या पद्धतीने अर्थव्यवस्था काम करते, त्याचे कोणते कोणते वितरण तंत्र मॉडेल म्हणजे कोणत्या कोणत्या पद्धती उत्पादनाच्या वस्तू व सेवांच्या उत्पादनाच्या, त्या तिन्ही पद्धतीसुद्धा आपण बघितल्या. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण अर्थव्यवस्थेची संघटना, आपण असं म्हणू शकतो की पहिल्या चॅप्टरमधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे हा. त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेची संघटनेमध्ये म्हणजे कोणत्या कोणत्या संघटना येतात, तर तीन संघटना येतात म्हणजे तीन पद्धती येतात. तर भांडवलशाही अर्थव्यवस्था ही पहिली पद्धती, त्याच्यानंतर समाजवादी तिला साम्यवादी किंवा राज्य अर्थव्यवस्थासुद्धा आपण म्हणतो ही दुसरी पद्धती, आणि तिसरी आहे ती ह्या तिन्हींमधील सर्वात महत्त्वाची, सर्वात जास्त वापर झालेला आहे तिचा, ती आहे मिश्र अर्थव्यवस्था. ह्या तिन्हींबद्दल आपण डीपमध्ये कवर करणार, पण आजच्या लेक्चरमध्ये आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था बघणार. तर भांडवलशाही अर्थव्यवस्था सुरू करण्याआधी आपण दोन तीन पॉईंट बघणार आहेत याच्या रिलेटेड. तर मानव जातीवर सर्वात जास्त प्रभाव कोणत्या गोष्टीचा पडतो, आपण फक्त अर्थशास्त्रासाठी ही टर्म वापरतोय. तर मानव जातीवर सर्वात जास्त प्रभाव हा अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या प्रक्रियेची व्यवस्था, म्हणजे उत्पादनाची प्रक्रियेची व्यवस्था कोणती आहे आणि ती कशा पद्धतीने काम करते, हा प्रभाव सर्वात जास्त मानव जातीवर पडत असतो. अर्थशास्त्र किंवा अर्थव्यवस्थेसाठी आपण हे बोलतोय. तर उत्पादनाची जबाबदारी कोणाची असावी हे याबद्दल आपल्याला तीन प्रश्न पडतात, म्हणजे प्रश्न जास्त पण पडू शकतात, पण अर्थशास्त्राला रिलेटेड तीन प्रश्न आहेत ते आपण बघू. तर शासन किंवा राज्याची जबाबदारी असावी का उत्पादनाची, हा एक प्रश्न येतो, किंवा त्याला और एक खाजगी क्षेत्र म्हणजे प्रायव्हेट सेक्टरला पण त्याच्यामध्ये काही संधी मिळावी का, हा दुसरा प्रश्न आहे, किंवा तिसरा आहे एकत्रितरित्या उत्तमप्रमाणे उत्तम रीतीने काम करावं, म्हणजे एकत्रितरित्या म्हणजे शासन किंवा राज्य, राज्याचा अर्थ देश आहे, हे तर तुम्ही कन्सिडर करा, आणि शासन किंवा राज्य ह्या दोन्हींपैकी एक, आणि खाजगी क्षेत्र म्हणजे शासन किंवा राज्य हा एकच टर्म आला, आणि खाजगी क्षेत्र या दोन्हींचं मिळून एकत्रितरित्या त्यांनी काम करणे हा तिसरा प्रश्न आपल्याला पडत असतो. यांच्यापैकी कोणतं चांगलं राहणार आहे, म्हणजे कोणती संघटना चांगली राहणार आहे हे आपण बघणार आहे. तर पहिली पद्धत आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था. तर भांडवलशाही अर्थव्यवस्था काय आहे हे फक्त दोन ओळीमध्ये तुम्हाला इतर पुस्तकांमध्ये भेटेल, पण रमेश सिंग यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी त्याचा इतिहास पूर्णपणे त्याच्या महत्त्वाच्या सर्व काही टर्म त्यांनी सांगितलेला आहे. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था काय हे तुम्हाला मी या दोन ओळींमध्ये सांगून देईल, पण त्याच्याबद्दल आपल्याला त्याचा इतिहास बघायचा आहे. तर भांडवलशाही अर्थव्यवस्था कोणी मांडली, तिचे महत्त्वाचे पॉईंट कोणते कोणते, कोणत्या सालामध्ये तिचं उगम झाला, परत कोणत्या कोणत्या देशांनी तिला तिला मान्यता दिली भांडवलशाही अर्थव्यवस्थेला, ते आपण बघणार आहे. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा स्रोत, तिचा उगम कुठून झाला ते आपण बघू. द वेल्थ ऑफ नेशन एक पुस्तक होतं, ते कोणाचं होतं, तर ते पुस्तक होतं 1776 ॲडम स्मिथ यांचं. ॲडम स्मिथ यांचं नाव आपण मागच्या लेक्चरमध्ये पण बघितलं, त्याच्याबद्दल पण आपण बेसिक माहिती बघितली. त्यांचं खूप चांगलं योगदान आहे अर्थशास्त्रामध्ये, आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेबद्दल त्यांनी खूप म्हणजे त्यांचीच पद्धती भांडवलशाही अर्थव्यवस्था. त्यांचा काळ कोणता होता, 1723 ते 1790. ॲडम स्मिथ यांचं पुस्तक होतं द वेल्थ ऑफ नेशन, हे तुम्ही लक्षात असू द्या. हे वन लाईनर क्वेश्चनसुद्धा याच्यावर आलेले आहेत, आणि तुम्ही या पुस्तकाबद्दल मेन्शन करू शकता मेन्समध्ये सुद्धा, इतर कोणत्या परीक्षांमध्ये, UPSC आहे, दुसरा पण काही परीक्षा आहे. तर ह्या अर्थव्यवस्थेची मान्यता कोणत्या देशांमध्ये झाली, तर ती पश्चिमी देशांमध्ये, स्टार्टिंगला पश्चिमी जेवढे पण देश होते त्यांनी भांडवलशाही अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन दिले होते. तर त्याच्यामध्ये आपण ॲडम स्मिथबद्दल दोन तीन पॉईंट बघून घेऊ. पाहिजे त्यांनी शासनाच्या जास्त नियमांच्या विरोधात लढा दिला होता. तर काय होतं, शासनाने अर्थव्यवस्थेसाठी किंवा अर्थशास्त्रामध्ये विविध नियम बनवून ठेवलेले होते. ते नियम सर्वसामान्य जनतेला समजत नव्हते किंवा त्यांना इम्प्लिमेंट करणंसुद्धा काही वेळेस कठीण जात होतं. तर त्याच्यामुळे याचा परिणाम काय होता,
की अर्थव्यवस्थेचा वेग हा कमी होत होता आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेची व प्रायव्हेट सेक्टरमधील इतर काही महत्त्वाच्या कंपन्या राहत होती त्या काळामध्ये, त्यांची आर्थिक स्थिती कमी होत होती, म्हणजे जनतेची आर्थिक स्थिती कमी होत होती. कशामुळे? तर शासनाचे नियम, खूप नियम होते, एक दोन नाही तर खूप मोठे मोठे नियम होते, ते जनतेला समजत सुद्धा नव्हते आणि त्यांचा वापर कसा करावा, परत त्यांचं इम्प्लिमेंट कसं करावं हे सुद्धा समजत नव्हतं. त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेचा वेग कमी होत होता आणि आर्थिक स्थितीसुद्धा कमी होत होती. तर त्यांनी त्यांचा मेन फोकस कशावर होता, तर श्रम विभाजनांना त्यांनी महत्त्व दिले होते, म्हणजे जेवढे पण काही श्रम होत होते अर्थव्यवस्थेमध्ये त्या श्रमाचं विभाजन करावं, म्हणजे जी गोष्ट दोन व्यक्ती करतायत तीच गोष्ट, म्हणजे तेच उत्पादन किंवा सेवा चार व्यक्तींनी केलं तर श्रम हे विभाजलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे क्वालिटी पण चांगली होणार आहे वस्तूंची, हे म्हणजे तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी असं बोलू शकतात. तर अर्थव्यवस्थेत शासनाद्वारे गैरहस्तक्षेप, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये शासनाद्वारे गैरहस्तक्षेप होत होते. आता शासन चालवणारा म्हणजे मानवच राहणार आहे, तर गैरहस्तक्षेपसुद्धा होत होते, म्हणजे शासनातील व्यक्ती सोडून इतर व्यक्तीसुद्धा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत होते. त्याच्यासाठी एक कायदा केला गेला, त्या कायद्याला इंग्लिशमध्ये म्हणतात नॉन इंटरफरन्स बाय गव्हर्नमेंट. हा कायदा पाळला पाहिजे, जो कायदा तुम गव्हर्नमेंटने बनवला आहे तर तो कायदा पाळला पाहिजे. त्याच्यामध्ये म्हणजे भ्रष्टाचार होत होता अर्थव्यवस्थेमध्ये असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर ॲडम स्मिथ यांचा सिद्धांतिक प्रस्ताव कोणता होता, त्यांनी एक प्रस्ताव मांडला होता अर्थव्यवस्थेसाठी, तर बाजारपेठेच्या शक्तीचे अदृश्य हात देशाला समतोलपणा घेऊन येतील. म्हणजे बाजारपेठ म्हणजे प्रायव्हेट सेक्टर, त्याची जी शक्ती, म्हणजे मार्केटमधील इतर व्यक्ती, इतर महत्त्वाच्या कंपन्या, त्यांचे अदृश्य हात हे देशात समतोलपणा घेऊन येतील. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की ॲडम स्मिथ यांनी प्रायव्हेट सेक्टरला महत्त्व दिलं, म्हणजे खाजगीकरणाला त्यांनी महत्त्व दिलेलं होतं, म्हणजे शासनाचा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसावा असं त्यांचं म्हणणं होतं. तर याचा परिणाम काय होऊ शकतो, त्यांनी त्यांचा सिद्धांत मांडलेला आहे की सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती ही चांगली होईल, म्हणजे उंचावेल, हा त्याचा परिणाम होणार होता असा त्यांचा सिद्धांत होता. परत बाजारपेठेतील स्पर्धेला त्यांनी महत्त्व दिले होतं की स्पर्धा असावी, त्याच्यामुळे वस्तू व सेवांना ऑप्शन येतील, म्हणजे एकाच प्रकारची वस्तू ही जनतेवर लादली जाणार नाही, तिला ऑप्शनसुद्धा येऊ शकतं, म्हणजे स्पर्धेला त्यांनी महत्त्व दिलं होतं. आणि त्यांचं तो सिद्धांत कशासाठी होता, तर लोकहितासाठीच होता, त्यांचा स्वतःचा काही स्वार्थ नसतोच असा अर्थशास्त्रज्ञांचा किंवा कोणत्याही शास्त्रज्ञांचा, तो जनतेसाठीच असतो. तर जेव्हा म्हणजे अमेरिकेला स्वातंत्र्य झाले, अमेरिका पूर्णपणे स्वतंत्र झाले, तेव्हा त्यांनी ॲडम स्मिथ यांच्या विचारसरणीला आपल्या कायद्यामध्ये सामील केले. तर अमेरिकेसारख्या देशाने ॲडम स्मिथ यांची विचारसरणी आत्मसात केली आणि तिला महत्त्व दिलं असणार तर ही ही त्यांची विचारसरणी किती चांगल्या पद्धतीची असावी आपण इथं लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की त्यांनी स्वातंत्र्यानंतर त्यांच्या विचारसरणीला महत्त्व दिले होते अमेरिकेने. तर त्यांचं बुक रिलीज झालं होतं, कोणतं बुक, हेच द वेल्थ ऑफ नेशन. 1776 जेव्हा त्यांचं हे बुक रिलीज झालं, पब्लिश झालं, त्यानंतर त्यांचे विचार युरोप, म्हणजे युरोप खंडातील जे काही देश होते व अमेरिकी खंडातील जे देश होते त्यांनीसुद्धा त्यांचे विचार हे स्वीकारले होते. तर स्वीकारून त्यांनी 1776 बुक रिलीज झालं आणि त्यांनी त्यांचे विचारसरणीला 1800 म्हणजे इसवीसन 1800 मान्यता होती, बरोबर. त्याच्यानंतर पॉईंट बघू आपण, तर भांडवलशाही अर्थव्यवस्था हिला इतर नावेसुद्धा दिले गेलेले वेगळ्यावेगळ्या त्यांच्या टाईम पिरियडमध्ये, तर त्याला प्रायव्हेट एंटरप्राइजेस, आता प्रायव्हेट शब्द आला आहे म्हणजे खाजगीकरणाला प्रोत्साहन, हे तुम्ही बघू शकता. तर सिस्टम ऑफ फ्री इकॉनॉमी हे एक नाव दिलं गेलं, त्याच्यानंतर मार्केट इकॉनॉमी, असे तीन नावं भांडवलशाही अर्थव्यवस्थेला दिले गेले. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा आपण इतिहास बघितला, ॲडम स्मिथ यांचं त्याच्यामधील त्यांनी कोणते कोणते सिद्धांत दिले ते बघितलं. आता आपण थोडक्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था काय आहे, आता तुम्ही इतर जेवढे पण काही पुस्तकं बघणार त्याच्यामध्ये फक्त या चार ओळीच दिलेल्या आहेत, त्या आपण बघणार आहे आणि त्याच महत्त्वाच्या आहे असं पण म्हणू शकतो आणि त्यांचा इतिहाससुद्धा महत्त्वाचा आहेच. आपण UPSCची प्रिपरेशन करणार असणार किंवा स्टेट PCSची प्रिपरेशन करत असणार तर हा इतिहाससुद्धा आपल्याला लक्षात ठेवण्यासारखा आहे की याच्यामधील जे बघा श्रम विभाजनाला महत्त्व असे काही टर्म आपल्याला वापरता येतील, त्याच्याने आपलं उत्तर हे नक्कीच एक दर्जेदार उत्तर बनू शकतं. तर भांडवलशाही अर्थव्यवस्था नेमकी काय आहे ते आपण बघणार आहेत या दोन पॉईंटमध्ये. तर कोणत्या वस्तूंचे उत्पादन करणे किंवा वस्तू किंवा सेवांचे उत्पादन करणे, कोणत्या वस्तूंचे किंवा किती करणे,
उत्पादनाचा पुरवठा किती करणे आणि त्या वस्तूंची किंमत काय असावी असं ठरवणे, हे कोण, ही सर्व जबाबदारी कोणाची आहे? तर ही जबाबदारी पूर्ण असणारे बाजारपेठेची, म्हणजे बाजारपेठ ठरवेल तेवढं उत्पादन होईल, बाजारपेठ ठरवेल तेवढं त्या वस्तूंचेच उत्पादन होईल, त्याच वस्तूंचाच पुरवठा होईल आणि किंमत काय असेल हे सुद्धा पूर्णपणे बाजारपेठच ठरवणार होती. बरोबर, यालाच आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये शासनाचा कोणताही हस्तक्षेप राहणार नाही किंवा आर्थिक व्यवहार राहणार नाही, यालाच आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतो. बरोबर, शासनाचे हस्तक्षेप व आर्थिक व्यवहारांचे निर्बंध, त्याच्यावर कोणत्याच प्रकारचा शासनाचा कंट्रोल राहणार नाही, पूर्णपणे बाजारपेठेचा कंट्रोल राहणार आहे, हे होता. तर या व्यतिरिक्त पण तुम्हाला इतर काही माहिती मी देण्याची माझी इच्छा आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे दोष आपल्याला याच्यावरूनच समजतं की पूर्णपणे बाजारपेठचा त्याच्यावर कंट्रोल राहणार होता. तर दोष पण कोणते राहणार आहे आपण बघू शकतो. तर प्रायव्हेट सेक्टर, आता प्रायव्हेट सेक्टरचा मेन मुद्दा, मेन हेतू काय राहणार आहे, तर त्यांचा फक्त पैसे कमवणे हाच त्यांचा हेतू राहणार आहे. तर जनतेला सर्व काही म्हणजे महत्त्वाच्या सेवा देणं हा त्यांचा हेतू राहणार नव्हता, पैसे कमवणे फक्त, हा त्याच्यातील एक दोष आपण म्हणू शकतो. किंवा चैनी व निमचैनीचे उत्पादन करणे, म्हणजे एक चैनीचे उत्पादन किंवा निमचैनीचे उत्पादन करणं हेच त्यांचा उद्देश होता. आता चैनी निमचैनी काय आहे तुम्हाला माहितीच असेल. परत तेजी मंदीसाठी व्यापार चक्र हे कायम येत होतं या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये, तेजी मंदीचे व्यापार चक्र. आता जेव्हा तेजी येणार आहे तेव्हा किंमत वाढवणार आहे, बरोबर, आणि जेव्हा मंदी येणार आहे तेव्हा बेरोजगारी येणार आहे, हा त्याच्यातील आपण दोष कन्क्लुजन म्हणून काढू शकतो भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये. हे झालं भांडवलशाही अर्थव्यवस्थेबद्दल ही माहिती झाली. याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या सर्व गोष्टी आहे, पण भांडवलशाही अर्थव्यवस्थेची व्याख्या एवढीच आहे की याच्यामध्ये पूर्णपणे खाजगीकरण असतं. हां, दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे की याचा स्रोत काय, ॲडम स्मिथ यांचा तुम्ही पूर्णपणे इतिहास माहिती असू द्या अर्थशास्त्रामध्ये. ॲडम स्मिथ यांनी या भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा म्हणजे शोध त्यांनीच लावला, त्यांचंच पुस्तक होतं, म्हणजेच त्यांचीच ती व्याख्या असणार आहे, हे लक्षात असू द्या. परत USA ने म्हणजे अमेरिकेने स्वातंत्र्यानंतर ॲडम स्मिथ यांची विचारसरणी म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्था त्यांनी आत्मसात केली, हे पण लक्षात असू द्या. हे झालं भांडवलशाही अर्थव्यवस्थेबद्दल. तर मित्रांनो, आपण पुढच्या लेक्चरमध्ये समाजवादी, तिलाच आपण साम्यवादी पण म्हणतो, किंवा राज्य अर्थव्यवस्था बघणार. ती सुद्धा एक इंटरेस्टिंग एक पद्धत आहे, ती आपण बघणार आहे. आणि त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये मिश्र अर्थव्यवस्था हे बघणार आहे, त्याच्यामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेला जास्त महत्त्व दिलं गेलं आहे, त्याच्यामध्ये ते मोठं लेक्चर बनेल. तर हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेबद्दल एक आपलं छोटं लेक्चर झालं आहे, पण महत्त्वाचं आहे, याच्यावर तुम्ही म्हणजे स्किप करू नका किंवा याला म्हणजे महत्त्व नाही असं म्हणू नका, हे महत्त्वाचंच आहे, याच्यामधील रिव्हिजन असू द्या. आणि बस मग हेच होतं भांडवलशाही अर्थव्यवस्था. आता पुढचं लेक्चर आपण बघणार आहे समाजवादी, साम्यवादी किंवा राज्य अर्थव्यवस्था. तर मित्रांनो, आवडलं असेल तुम्हाला भांडवलशाही अर्थव्यवस्था हे लेक्चर आपलं, रमेश सिंग यांच्या पुस्तकाचं दुसरं लेक्चर, याच्या आधी आपण एक लेक्चर बनवलं आहे, ते सुद्धा तुम्ही जाऊन बघा. आणि हे लेक्चरसुद्धा तुम्ही इतर तुमच्या मित्रांना असो, तुमच्या नातेवाईकांना असो शेअर करा, जे प्रिपरेशन करताय गव्हर्नमेंट एक्झामचं. तर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि मी नेहमीप्रमाणे बोलतो तर शेअर करा. लाईक केलं नाही तरी चालणार आहे, पण शेअर नक्की करा. तर मित्रांनो, धन्यवाद.